मराठा बंधू छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आजचा सोन्याचा दिवस आमच्या मुलामध्ये उजळला कारण माझं दुसरंच भाषण आहे इथं आणि पूर्वी इथंच केलं होतं मागच्या कार्यक्रमाला आता इथंच करा थोडं थोडं खाली आहे थोडं या कार्यक्रमाला उपस्थित लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली असे आमचे मूर्तिमान कीर्तिमान असे कुशाल पाटील त्या जागा घेताना खूप अडचणी आल्या सोसायटीमध्ये त्यांच्या कुशाल पाटीलला खूप अडचणी येऊन सोसायटीमधून काम करीत असताना जागा देताना खूप अडचणी येऊन BDR ऑफिसकडे आम्ही ॲप्लिकेशन केलं काही जणांनी त्यांच्या विशेष सभेमध्ये जागा देऊ नये म्हणून काही अडचणी आणल्या तरी कुशाल पाटील पाचर आहे बरोबर बशी ते कुठं बसवायचे ते त्याच्यामुळं कुशाल पाटलाला नो चॅलेंज आहे त्या कामात त्याच्या कामाच्या बाबतीत त्यांनी एखाद्याच्या मागे लागल्यावर काही त्याचं खरंच नाही असे आमचे कुशाल पाटील आहेत सुरुवातीला 12 फेब्रुवारी 2017 साहेब पहिली बैठक व्यंकटेश गार्डनला झाली त्यावेळेस आपण त्यांना 1 वर्षाचा वेळ दिला होता की बा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं काम त्यांना स्वतःहून आपण 15 लाखाचं पत्रही दिलं तर त्यांनी कुठंच पाठपुरवठा केला नाही आणि कामगारांचा कुठलंच काही हे केलं नाही जागेवर कुठं ॲप्लिकेशन केलं नाही कुठं कुठल्या प्रश्नाची मान्यता घेतल्या नाहीत फक्त विनाकारण राजकारण करण्यापाई आणि आता त्यांचं पोट सुरू उठले त्या खूप त्याच्यामध्ये नगरपालिकेचे नगराध्यक्ष आमचे सगळ्यांनी आम्हाला सगळ्या पूर्ण नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मला एवढं मोठं भाग्य आमच्या सर्व टीमचं नगरसेवक नगराध्यक्ष किंवा आम्हाला सौभाग्य लाभलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम आमच्या नशिबी आलं म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि नवीन एक साहेब लोह्यामध्ये आता एक नवीन एक आता जसं कोरोना बिमारी आली आहे तसं लोह्यामध्ये एक नवीन बिमारी आली आहे अलीकडे आता विकसित झाली आहे पहिले खानपानावर होत होती म्हणत होते बा आम्हाला असं मुळव्याध झाला मुळव्याध आता चांगलं काम केलं की मुळव्याध झाला लोकायला त्या अलीकडे एक नवीन बिमारी सुरू झाली आहे त्याच्यामुळे 2-4 दिवसात सोशल मीडियावर खूप काही असं तक्रारी करून बा आम्ही असं तसं कुठंच काही सुज्ञ माणसं कुठंच एक सुद्धा त्यानं 30 वर्षात ॲप्लिकेशन केलं नाही की बा इथं पुतळा बसवा प्रशासकीय मान्यता घ्या कायद्याचे सगळे पंडित होते तरी पण सुद्धा कुठं केलं नाही तरी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी मला वेळोवेळी 2-2 दिवसाला 4-4 दिवसाला फोनवर प्रत्यक्ष भेट मी भेटल्याच्यानंतर म्हणायचं पुतळ्याचं कुठपर्यंत आलं बघ पुतळ्याचं कुठपर्यंत आलं बघ साहेबांनी कमीत कमी एका एका ऑफिसला 10-10 विशेष फोन केले तर त्यावेळेस कुठंतरी ह्या लेवलवर हे काम आलेलं आहे तरी एवढं करून माझं भाषण संपितो जय जय महाराज.